नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडक मध्ये तुमचं स्वागत. बेधडक मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत लवासा प्रकल्पाविषयी. अर्थात लवासा प्रकल्पाच्या संदर्भामध्ये नुकताच जो एक निर्णय झालेला आहे आणि त्या निर्णयाच्या मध्ये आदिवासींची फसवणूक होऊन जी 200 एकर जमीन होती ती 200 एकर जमीन लवासाला पुन्हा आता आदिवासींना परत करा असे आदेश देण्यात आलेले आहेत. अर्थात यामध्ये लवासानी आपली बाजू मांडलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की ही जमीन जी आहे ती आदिवासींकडून थेट खरेदी केली नव्हती आणि ही जमीन त्यांनी प्रत्यक्षात काही दलालांकडून मध्यस्थांकडून खरेदी केली होती. नेमकं या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये काही प्रश्न महत्त्वाचे उपस्थित होत आहेत. अर्थात जो पहिला महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्ताने आपण विचारतोय तो म्हणजे लवासा प्रकल्पामध्ये आदिवासींची फसवणूक झाली होती हे आता सिद्ध झालंय का. अर्थात आदिवासींच्या या पुनर्वसनाचे या आधीचे लवासाचे दावे निखालस खोटे होते का हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्ताने आपण विचारतोय. आणि लवासासारख्या नव्या प्रकल्पांकडे आपण संकुचित दृष्टीनं बघतोय का हा सुद्धा एक दृष्टिकोन आपण तपासून बघणार आहोत. आणि अर्थातच त्यानिमित्तानं आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत, मान्यवर आहेत आणि आपण या चर्चेला त्यांच्यासोबत सुरुवात करणार आहोत. स्टुडिओमध्ये सोबत आहेत विद्या चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या. निळू दामले आपल्यासोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार. माधव भांडारी भाजपचे मुख्य प्रवक्ते आपल्यासोबत आहेत आणि ज्येष्ठ नेते. विश्वंभर चौधरी आपल्यासोबत आहेत, सामाजिक कार्यकर्ते. या सगळ्यांचं या पूर्ण चर्चेमध्ये स्वागत आहे. आणि अर्थात पहिला प्रश्न जो विचारायचा आहे तो निळू दामले तुम्हाला विचारायचा आहे, कारण अर्थातच या लवासा प्रकरणी निवडणुका त्याच्यावरती लढल्या गेल्या, निवडणुकांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले, विरोधकांनी त्यावेळेच्या म्हणजे आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी त्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप केले, सामाजिक संघटना त्याच्यामध्ये उतरल्या होत्या. तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात, तुमचा जो काही एकूण अनुभव आहे त्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवरती जे काही सामाजिक स्वरूप आहे महाराष्ट्रातलं ते तुम्ही अत्यंत जवळून बघितलेलं आहे. नेमकी तुमचा दृष्टिकोन लवासाच्या संदर्भात, तुम्ही एक पुस्तक सुद्धा लिहिलंय, लवासाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय? तुमचा हा प्रश्न आताच्या जमिनीच्या संदर्भातला अशी माझी समजूत आहे. म्हणजे एकूण लवासाची चर्चा करायची असेल तर ते एक मोठं प्रकरण आहे, अनेक दिवसापासून चालत आलेलं आहे. मला असं वाटतं एक मिनिटात पहिल्यांदा बोलूया, मी सांगायला विसरलो, सॉरी. आपण तुमची वेळ पुन्हा सुरू करूया. पहिल्यांदा आपण सगळ्यांना बोलायला देतोय आणि त्यामध्ये पहिल्या एक मिनिटामध्ये पहिला तुमचा दृष्टिकोन लवासाच्या संदर्भात तो आपण बघूया आणि मग नंतर चर्चा खुली करूया. लवासाच्या बाबतीमध्ये असं आहे की लवासा हे एक नवीन प्रकारचं शहर अस्तित्वात येणार होतं, त्यात अडचणी खूप आल्या. मला असं वाटतं की एकूण जगामध्ये रोजगाराचे जे नवनवीन प्रकार उदयाला आलेले आहेत त्याचा विचार करून एक एक असं शहर की जिथे नव्या प्रकारचे वेगवेगळे रोजगार असतील अशा स्वरूपाच्या शहराची कल्पना होती. साधारणपणे शहरं अस्तित्वात येतात ती कशी असतात की ती शेतीवर आधारलेली असतात, ती उद्योगावर आधारलेली असतात, ती एखाद्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असतात. परंतु लवासा हा एक पूर्णपणे नियोजित अशा शहराचा असं एक कल्पना होती. आणि म्हणून मला असं वाटतं की भारतामध्ये हे पहिल्याप्रथम अशा स्वरूपाचं एक खाजगी लवासा हे शहर तयार होत होतं आणि ह्याची ह्या देशाला आवश्यकता सुद्धा होती. कारण भारतामध्ये एकतर सर्व गोष्टी सरकार केंद्रीय असतात, सरकारच्या पलीकडे काहीही करायचं नाही ही जी एक प्रथा आपल्या इथे पडली आहे त्याला तुम्ही आवडतं समाजवाद म्हणा, परंतु ही प्रथा आपल्या समाजाने मान्य केलेली आहे. त्याच्या बाहेर जाऊन खाजगीरित्या एखादी गोष्ट एखादं शहर निर्माण होणं हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं होतं, कारण आपल्या इथे खाजगी ही शिवी मानली गेलेली आहे. नक्की एक आपण तुमचा हा मुद्दा पटलाय आणि अर्थातच या मुद्द्याच्या अवतीभोवती आपण ही चर्चा करू येणाऱ्या पुढच्या खुल्या चर्चेमध्ये. एक मिनटं तुमचा संपला म्हणून तुम्हाला थांबवण्यात आलेलं आहे. अर्थात विश्वंभर चौधरी आपल्यासोबत आहेत. विश्वंभर चौधरी, तुम्ही सुद्धा पहिल्या मिनिटामध्ये तुमचं या संदर्भातलं मनोगत काय आहे ते सांगा. एक म्हणजे लवासा हे नंतर वसाहत किंवा शहर ठरलं, पहिल्यांदा तर हिल स्टेशन होतं. हिल स्टेशन पॉलिसी अंतर्गत टुरिझम म्हणून ते सँक्शन झालं, हळूहळू तो बिल्डरचा धंदा झाला आणि त्याला आता FSI धंद्याकडे नेलं. नंबर एक, लवासामध्ये पर्यावरणीय इश्यू आहेत, होते, त्याच्यावरती पर्यावरण मंत्रालयाने लवासाला बंद पण केलं होतं. आत्तासुद्धा लवासांनी कुठल्याही अटी पाळलेल्या नाहीत, क्लिअरन्सच्या कंडिशन पाळलेल्या नाहीत, अर्थात तो मॅटर हायकोर्टात पेंडिंग आहे, त्यामुळे जास्त बोलण्याची गरज नाही. तिसरी गोष्ट, लवासामध्ये लँड ग्रॅब जमिनींचा घोटाळा हा फार मोठा आहे. आदिवासींच्या जमिनीचा आपण आज बोलतोय, सिलिंगच्या जमिनी आहेत, गायरानाच्या जमिनी आहेत, अनेक जमिनी आहेत आणि शासनाच्या स्वतःच्या जलसंपदा खात्याची तेव्हाच्या मेहरबान खात्याने दिली. पण लवासाचं जर अगदी
आपण म्हणता तसं एका वाक्यात वर्णन करा असा प्रश्न असतो परीक्षेत, तसं जर करायचं असलं तर लवासाला आपण काहीही बेकायदा म्हणून पकडू शकत नाही. त्याचं कारण हे युनिक उदाहरण आहे. त्याचं कारण असं की लवासाला जे जे पाहिजे ते कायद्यातच तत्कालीन सरकारने करून दिला. हा प्रकल्प सरकारी जावाईच होता आणि त्यामुळे अगदी तिथे बसून सगळ्यांनी ते स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी देणं आणि लवासाचं कन्वर्शन असतं सत्तेचं पैशामध्ये, ते कन्वर्शन कसं करता येतं आणि भांडवलशाहीला सत्ता कसं पोषण करते त्याचं उत्तम उदाहरण म्हणून लवासाकडे बघताय. ठीक आहे, तुम्ही म्हणताय की हे एक प्रकारे सत्तेचा वापर करून अधिकृत केला गेला हे सगळं प्रकरण असं तुमचं म्हणणं आहे. जो आरोप एक प्रकारे त्याच्यातनं होतोय तो अर्थातच गेल्या वेळेला जे सत्तेमध्ये होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आपल्यासोबत आहेत विद्या चव्हाण. विद्याताई, काय पहिल्या एक मिनिटात तुम्ही या संदर्भात सांगाल? नाही, मला असं वाटतं लवासाकडे आपण जे बघतो ते एका ठराविक दृष्टिकोनातनं बघतो. म्हणजे लवासातून काही चांगलं निर्माण होणार आहे किंवा लवासांनी फक्त आदिवासींच्या जमिनी लाटलेल्या आहेत असं जे वेळोवेळी भासवलं जातं ते पूर्णपणे चूक आहे. कारण हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी ही जी आहे, वालचंद हिराचंद उद्योग हे 80 वर्षापासून, म्हणजे ह्या देशाच्या स्वातंत्र्य मिळण्यापासून, ज्यांनी 80 वर्षापासून ब्रिटिशांशी टक्कर देऊन ज्या कंपनीने या देशाच्या जडणघडीमध्ये सिंहाचा वाटा उचलला, त्यांना म्हणजे जहाज बांधणी असेल, विमानं असतील, पॉवर प्लांट्स असतील, अशा काश्मीरमधला पीर पांजलचा मोठा बोगदा असेल, तारापूरची अणुभट्टी असेल, अशा मोठ्या मोठ्या 26% ज्यांनी पॉवर प्लांटचे ह्याच्यात योगदान दिलेलं आहे आणि यांनी काय तिथे आदिवासींच्या छोट्या जमिनी बळकवण्यासाठी हा लवासाचं उद्योग सुरू केला किंवा काय असे जे आरोप करणं आहे ही फार हीन वृत्ती आहे मला असं वाटतं. आणि ह्याच्यामध्ये आदिवासींच्या जमिनीच्या विषयी जी माहिती घेतली मी त्याच्यातनं 1972 पर्यंत ज्याची नोंदही नव्हती अशा, आणि ही जी 200 एकर सांगताय ती माझ्या माहितीप्रमाणे 60 एकर आहे आणि ती आदिवासींकडनं घेतलेली नाहीये. ठीक आहे, आपण डायरेक्ट आदिवासींकडनं घेतले नाही असं तुम्ही म्हणताय. याच्या आणखीन पुढच्या मुद्द्याकडे पण आपण जाणार आहोत. पण माधव भंडारी, तुमचं मनोगत नेमकं पहिल्या एक मिनिटामध्ये तुम्ही काय म्हणू शकता? लवासाच्या बाबतीत आपण आपल्या वाहिनीवरती अनेकदा चर्चा केली आणि प्रत्येक वेळेला एक गोष्ट मी स्पष्ट केली की लवासा सारखे 56 प्रकल्प उभे राहायला सुद्धा माझी काही हरकत नाही, आमचा काही विरोध नाही. पण अशा तऱ्हेचे प्रकल्प उभे राहत असताना कायद्याची अंमलबजावणी पूर्ण झाली पाहिजे. कायद्याला बगल देऊन किंवा कायदे मोडून किंवा आपल्या सोयीप्रमाणे कायदा वाकवून असे प्रकल्प उभे करण्याची आवश्यकता नाही. आणि लवासाच्या संदर्भात नेमके मुद्दे हेच उपस्थित झाले की प्रत्येक पावलावर प्रत्येक कायदा मोडून तोडून किंवा आपल्याला हवा तसा वाकवून हा प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून जो संघर्ष निर्माण झाला त्याचे परिणाम आज आपण बघतो आहोत. या सगळ्या प्रकल्पामध्ये फक्त आदिवासींच्याच नाहीत, गायरान जमिनी आहेत, सरकारच्या जमिनी आहेत, जलसंपदा खात्याच्या जमिनी आहेत आणि या प्रत्येक पावलावर या जमिनी कशा पद्धतीने बेकायदेशीर रीतीने हडप केल्या हे पुन्हा पुन्हा समोर आलेलं आहे. आजच्या निकालामुळे आदिवासींच्या संदर्भातला मुद्दा स्पष्ट झाला. बाकीचे मुद्दे सुद्धा जे आहेत ते पुढच्या काळामध्ये स्पष्ट होतील. आणि असं न करता जर हा प्रकल्प उभा केला असता तर एक हिल स्टेशन म्हणून सुद्धा हे उभं करायला कुणाचाही विरोध नाही. नक्की, ठीक आहे. तुमचा दृष्टिकोन जो आहे तोही त्यातनं स्पष्ट झालेला आहे. अर्थात विश्वंभर चौधरी, मुळात मुद्दा मग नेमका काय आहे? कारण जर अशा प्रकारे जर आपण म्हणत असू की हे सगळं कायदेशीर किंवा कायद्यात बसवण्यात आलं आहे, कायद्याच्या चौकटीत त्यावेळेला बसवण्यात आलेलं आहे, त्या सरकारांनी त्यावेळेला हे सगळे निर्णय घेतलेले आहेत, अशा पार्श्वभूमीवरती आत्ता जी कारवाई झाली आपण आता हे म्हणू शकतोय का की आदिवासींची खऱ्या अर्थानं फसवणूक झाली होती? आदिवासींचेच नाही तर प्रकल्पग्रस्तांचे सगळ्याच फसवणूक अशा केसेस आहेत. अगदी मी तुम्हाला दाखवू शकतो. आता देशपांडे नावाच्या एका युवकाचं उदाहरण दासवे मधले, त्याला पूर्ण गंडवला, 50 एकर जमीन त्याची पूर्ण त्यांनी घशात घेतली. आता त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या, नंतर मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे प्रकरण गेलं, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश आला, त्यांनी तहसीलदारला कळवतं. तहसीलदार मुळशींनी काय चमत्कारिक उत्तर लिहावं? तहसीलदार मुळशींनी उत्तर लिहिलं की दिवाणी न्यायालयात खटला चालू आहे म्हणून याच्यावर मला निर्णय करता येत नाही. कुठलाही खटला चालू नाही. म्हणजे शासन यंत्रणा कशी, पौड पोलीस स्टेशनमध्ये त्या माणसाची कंप्लेंट सुद्धा ऐकून घेतली नव्हती. आज लीलाबाई मरकळे सारखी बाई, इतर बायका जेव्हा जातात पोलीस स्टेशनला, आता सरकार बदलल्यानंतरची परिस्थिती मला माहिती नाही, परंतु हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं तोपर्यंत कंप्लेंट सुद्धा लिहून घेतल्या जात नव्हत्या. अनेक अॅट्रॉसिटीज झाल्या. लीलाबाईची केस सगळ्या भारताला माहिती आहे कशी झाली ती. तर तेव्हा हे यांनी सत्तेचा संपूर्ण वापर केला आणि संपूर्ण आता हे प्रकरण असं होतं की आदिवासी जमीन विकत घेत नाही. लवासाने आज खुलासा केलाय की आम्हाला माहिती नव्हतं. अहो, साधा फ्लॅट घ्यायचा तर माणूस 13 वर्षाचा सर्च घेतो. या आदिवासी जमिनी मध्यस्थांवर सुद्धा आम्ही तेच म्हणतो
सगळ्या जमिनी मध्यस्थांमार्फतच आलेल्या आहेत लवासाच्या. आमचं हेच तर म्हणणं आहे, आधी मध्यस्थ पेरले मग त्यातून कंपनी उभी राहिली, दुसरी कंपनी होती लेक सिटी, लेक सिटीच्या जमिनी यांनी घेतल्या. आता जर तुम्हाला माहिती झालं एकदा की हे आदिवासी जमीन आहेत, मग तुम्ही कोर्टात खटला का लढला तो 5 वर्ष? सोडून द्यायचं ना, तुमची कल्याणकारी भूमिका आहे ना, तर सोडून द्यायचं तेव्हा 5 वर्षानंतर. आणि आता मला म्हणत राष्ट्रवादीच्या आपल्या विद्याताई म्हणत होत्या, तर मी नावं वाचून दाखवतो. 60 एकर नाहीये ती, 200 एकर जमीन आहे. मी पाहिजे तर माझ्याकडे नावं आहेत, वेळ जाणार नसेल तर मी वाचून दाखवतो. त्या वेळ सगळं 210 एकर एकूण जमीन आहे जी आदिवासींची आता परत आलेली, त्यातली 10 एकर आधी आली आणि आता ही 200 आली. आता मुद्दा असा आहे की जेव्हा तुम्ही स्वतः सगळेजण जाऊन एकांत हॉटेलवर बसता, माननीय शरद पवार साहेब, अजितदादा, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे सगळे बसतात, अजित गुलाबचंदना विचारतात सांगा तुम्हाला काय पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही देता. स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी ही काय गोष्ट आहे? पहिल्यांदा भारतामध्ये भारताच्या स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिलं असं खासगी कंपनी आहे ज्याला हा अधिकार मिळाला. म्हणजे तुमचे नकाशे तुम्हीच करा आणि तुम्हीच तुमच्या सँक्शन घ्या, हा काय प्रकार होता? कोणाला इतर कोणाला का नाही दिला? या कंपनीमध्ये सुप्रियाताई सुळेंचे स्टेक्स होते की नाही? विद्यार्थ्यांनी सांगावं. त्या म्हणतात की वालचंद हिराचंद केवढे मोठे होते आणि त्यांचं कसं सगळं एचसीसीचं बरोबर आहे, पण याच्यात सुप्रियाताईंचे शेअर्स होते की नाही? होते. तेव्हा सगळ्या राजकीय अहो यांना परमिशन, पाण्याच्या परमिशन एका दिवसात दिल्यात. अजून एक उदाहरण सांगतो मंदार, जे आपल्याला आता हिल कटिंग करायचं नाही निसर्गाचं हे सगळ्यांना माहिती आहे. यांच्याकडे जी परवानगी आहे जी क्रशिंगच्या नावाने महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डची, 1500 टन पर डे, 1500 टन एका दिवसाला जर हिल कटिंग क्रशिंग आपण केलं तर काय निसर्गाचा विध्वंस होईल? हा विचार त्या अधिकाऱ्यांनी केला नसेल तेव्हाच्या, कारण ते दबाव प्रभावाखाली होते. कदाचित त्यांनाही काहीतरी मिळालं असेल त्यातून. पण हे जे काही होत आहे की 1500 टनाची परवानगी दिली जाते हे सरकार असल्याशिवाय शक्य नाही. हातात आता राष्ट्रवादीला म्हणावं करून दाखवा, ते विरोधी पक्षात असताना आता नाही शक्य त्यांना ते. तेव्हा संपूर्णपणे राजकीय दबावाखाली अनेक गोष्टी घडल्या. आणि आम्ही नाही म्हणत, आम्ही तर काय, आम्ही आंदोलन करणारे, आम्ही तर नतद्रष्टच आहोत. पण जयराम रमेश म्हणले यांच्या सरकारमध्ये होते ते आणि त्यांनी बंद केला होता हा प्रकल्प. नंतर हायकोर्टात केस चालू आहे त्याच्यावरती. मनोरंजन टॅक्स करमणूक कराची केस झाली त्यांच्यावर. कोणती केस झाली नाही, आज क्रिमिनल केस चालू आहे एमपीसीबीची, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डची क्रिमिनल केस लवासावर चालू आहे आज सुद्धा, की त्यांनी व्हायोलेशन केलं म्हणून. त्यामुळे हे सगळं किंवा हे कसा विकास होणार होता, दामले साहेबांचा मुद्दा नेहमी विकासाच असतो. अहो विकासाची खूप चांगली मॉडेल्स आहेत, यापेक्षा एवढं विकृत मॉडेलची गरज नाही. विकासाची अनेक चांगली मॉडेल्स आहेत आणि इको टुरिझमचा विकास असू शकतो, अनेक बाजूंनी असू शकतो. त्यामुळे विकासासाठी फक्त लवासा आवश्यक आहे हा युक्तिवाद कुठल्याही क्षणी मान्य होण्यासारखा नाही. एक मुद्दा घेऊया. तुम्ही म्हणताय की हे विकासाचं एक विकृत मॉडेल आहे. निरू दामले, तुम्हाला हा प्रश्न आहे की मुळात मॉडेलच नाही आहेत का आपल्याकडे? म्हणजे विकासाची जी मॉडेल असायला पाहिजेत, आपण तपशीलवार ही चर्चा करतो, त्याचं कारणच आहे की कुठेतरी धोरण निश्चिती नाही आहे, किंवा जे धोरण होतं त्या धोरणाला भलतीकडेच वळवण्यात आलं असं जे दिसतंय, त्यामुळे ही सगळी परिस्थिती ओढवले का? नाही, चौधरी म्हणाले ते खरं आहे, विकासाची अनेक मॉडेल्स आहेत. विकास हा एकसाची एकाच पद्धतीने होत नाही. त्यातल्या कुठल्याही प्रकारच्या मॉडेलचं आपण ते घ्यावं आणि विकास करावा. या विकासाला सरकारची मदत असेल, खाजगी लोक येतील, तसंच लवासाचं एक मॉडेल आहे. म्हणजे मी त्यांच्याशी सहमत आहे की समजा समाजाला किंवा सरकारला लवासाचं मॉडेल मंजूर नसेल तर त्याला परवानगी देऊ नये ना. म्हणजे असं काही नियम नाही की लवासाचं मॉडेल हे जगामध्ये प्रत्येक ठिकाणी भारतामध्ये अंमलात आणलं जावं, असं काही नाही आहे. लवासा हे सुद्धा एक मॉडेल आहे, हे नवीन मॉडेल आहे. आणि नवीन मॉडेल असल्या कारणाने त्याच्यामध्ये अनेक प्रश्न असे आहेत की ज्याला इतिहास नाही, पूर्व इतिहास नाही. आता त्यांनी बोलता बोलता उल्लेख केला की तुम्ही जमिनीचं ठरवा वगैरे, तर लोकल स्थानिक स्तरावर अधिकार देऊन तुम्ही तुमच्या जबाबदारीने काम करा असा एक विचार सार्वजनिक व्यवहारामध्ये अलीकडच्या काळामध्ये होतोय अनेक ठिकाणी. जसं आपल्या इथे आपण असं म्हणतो की इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही तुमचे अधिकार कायदे पहा आणि तुम्ही तुमचा इन्कम टॅक्स फाईल करा. तुम्ही तो करताना चूक केलीत तर सरकार तुम्हाला धरतं, परंतु तो फाईल करत असताना तुम्ही कायदे पाहून करा. तर देशातले जे काही कायदे, जमीन किंवा हिल स्टेशन किंवा कुठले, ह्या कायद्यामध्ये लवासांनी स्वतःला बसून करावं असं ठरलेलं होतं. आता ह्या सगळ्या नवीन गोष्टी आहेत आणि मला असं लक्षात येतं की एक नवीन मॉडेल की ज्याच्यामध्ये एक हिल स्टेशन नवीन पद्धतीने येत आहे, तिकडे काम करणारी माणसं वेगळ्या पद्धतीने येत आहेत, तिथे सांस्कृतिक गोष्टी येत आहेत, नंतर तिथे तुम्हाला स्वतंत्रपणे विकासाचा, आता स्मार्ट सिटीच्या गोष्टी चालल्या आहेत. स्मार्ट सिटीमधल्या कित्येक गोष्टी या लवासामध्ये पहिल्यापासून अस्तित्वात आलेल्याच आहेत. हे नवीन आहे आणि मला असं वाटतं की नवीन असल्या कारणाने त्याच्याबद्दल खूप आरडाओरडी होते. तर मला असं वाटतं की मी चौधरींशी सहमत आहे की लवासा हे काही एकमेव मॉडेल नाही.
आता ते त्याचं राजकीय वगैरे या प्रकारात मी जाऊ इच्छित नाही, म्हणतात जायचं नाही असं, कारण या देशामध्ये काही केलं तरी ते राजकारणामध्ये राहतं. लवासाला परवानगी वगैरे दिल्या असं म्हटलं जातं. किती दिवसामध्ये मोदींनी रतन टाटांना गुजरातमध्ये आणलं, किती दिवसामध्ये आणलं, ह्याच्याबद्दल देशाने त्यांचं कौतुक केलं आणि ते योग्यही केलं की ज्यावेळी बंगालमधून टाटांना बाहेर पडावं लागलं, टाटांना कोणी काम करू देत नाही, अशा वेळी एक हजारो लोकांना रोजगार देणारी संस्था ही पुन्हा पटकन गुजरातमध्ये आणून तिला एस्टॅब्लिश करायला देणं ही चांगली घटना आहे. आता ही घटना चौधरींना पटणार नाही याचं कारण ते दुसऱ्या बाजूला आहेत राजकीयदृष्ट्या, परंतु असं सुद्धा सरकारला करावं लागतं. तर मला असं वाटतं की तो राजकारणाचा भाग आहे, हा चर्चेचा भाग आहे, होत राहील. माधवराव तुम्हाला हे पटतंय का, म्हणजे जे जे निळू दामले म्हणतायत त्या पद्धतीनं असा ज्यावेळेला प्रकल्प होतो किंवा त्यांनी जे गुजरातचं उदाहरण या प्रकल्पाच्या संदर्भात दिलं, ते लॉजिक, ते तो तर्क जो आहे तो तुम्हाला पटतोय का? नाही, आता जी चर्चा चालू आहे आणि जसं चौधरी म्हणाले आणि दामलेंनी त्याच्याशी सहमती दाखवली की विकासाचे अनेक मॉडेल्स असतील, आणि हे तर वस्तुस्थिती की विकासाचे अनेक मॉडेल्स असू शकतील, विकासाचे मार्ग अनेक आहेत, अमुकच एक मार्ग विकासाचा खरा आणि बाकीचे खोटे असं काही नाही. पण आपण हे लवासाच्या संदर्भात जर बोलत असू तर लवासाबद्दल माझं पहिल्या दिवसापासून हे म्हणणं आहे की लवासा हे विकासाचं मॉडेल कुठल्याही अर्थाने नाही, हे केवळ सत्तेच्या गैरवापराचं मॉडेल आहे. याच्यामध्ये लवासा केल्यामुळे म्हणजे ज्या पद्धतीने लवासाला परवानग्या मिळाल्या आणि लवासाच्या उभारणीसाठी सरकार ज्या तत्परतेने धावलं, 1954 पासूनचं जे धरणग्रस्तांचं पुनर्वसन बाकी आहे त्यांच्यासाठी काय नाही उभं राहिलं? या धरणग्रस्तांची पुनर्वसन आज झालेली नाहीत. मी आजही काही गावांच्या पुनर्वसनासाठी झगडतोय. यांची गावं जर उभी केली असती आणि त्यांचे नमुने जर आपण जगासमोर ठेवले असते तर तो विकासाचा आदर्श नमुना ठरला असता. ही जी काही आदर्श वसाहती किंवा आदर्श शहर उभं करायचं आहे ना, ते या पुनर्वसनग्रस्तांच्या गावासाठी शेकडो शहर उभी करता आली असती, शेकडो वस्त्या उभ्या करता आल्या असत्या आणि जगासमोर एक मोठा आदर्श प्रस्तुत करता आला असता, पण हे केलं नाही. आणि ज्या लोकांनी ह्या धरणग्रस्तांचे प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन वर्षानुवर्ष नव्हे दशकानुदशकं केलं नाही, तीच मंडळी लवासासाठी स्पेशल विमान काढून स्पेशल हेलिकॉप्टरने त्या ठिकाणी जातात, तेच मुख्यमंत्री, तेच बाकीचे मंत्री, ते सगळेजण जातात. या पद्धतीने कधी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी गेलात का तुम्ही? हा माझा साधा प्रश्न आहे. हा जर केला नाही कुणाचं? नर्मदेचं पुनर्वसन किती केलं माझ्याबरोबर या मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही यायची तयारी आहे का? मी आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधीला घेऊन जाऊ आपण, माझ्याबरोबर चला आणि मग मात्र जे तिथे दिसेल त्याच्यावर आपल्याला बोलावं लागेल. नक्की. नाही नाही, मूळ मुद्दा विद्यार्थी तुम्हाला प्रश्नाचं याचं उत्तर द्यावं लागेल. म्हणून मंदार, यातला मुद्दा जो आहे लवासा सारखी शहरं स्मार्ट सिटी मध्ये करायच्या गोष्टी आपण लवासामध्ये केल्या वगैरे सांगितलं जातंय, हरकत नाही. पण हे करत असताना कायदा मोडणं, कायदा वाकवणं, कायदा न जुमानणं, म्हणजे वरसगाव धरणातलं पाणी त्याच्यामध्ये बंधारे बांधून ते पाणी कसं काय वळवलं, कुठल्या कायद्याने वळवलं? मी असे 100 प्रश्न विचारू शकतो. आणि यातल्या कुठल्याही मुद्द्याची काहीही चर्चा न करता आम्ही विकास करतो. कोणाचा विकास केला? आता ज्या शहाजोगपणाने लवासाचा लोक खुलासा करतायत की आम्ही जमिनी आदिवासींकडून घेतल्या आणि मध्यस्थांकडून घेतल्या, जगजाहीर व्यवहार आहे की जेव्हा जमिनी खरेदी करतात तेव्हा 30 वर्षाचा 50 वर्षाचा सर्च रिपोर्ट घेतला जातो, त्याच्यामध्ये या जमिनी त्या मध्यस्थ्याने आदिवासींकडून घेतलेल्या आहेत हे दिसतं. आणि तुम्ही मध्यस्थाला विचारत नाही की या जमिनी तुम्ही आदिवासींकडून कशा घेतल्या? कितीतरी मुद्दे आहेत याच्यामध्ये. त्यामुळे या शहाजोगपणाने आम्ही खूप काहीतरी विकास करायला निघालो आणि विनाकारण आम्हाला त्रास दिला जातोय, हा जो पवित्रा घेतला जातोय हा पूर्णपणे खोटा पवित्रा आहे. तुम्ही म्हणताय खोटा पवित्रा आहे, पण पुन्हा निळू दामले तुम्ही ह्या गोष्टी खूप जवळून बघितलेल्या आहेत. तांत्रिकदृष्ट्या ज्यावेळेला एक जमीन व्यवहार होतो त्याला दोन पार्टीजमध्ये होतो असा आपला समज आहे. ज्यावेळेला दोन पार्टीजमध्ये तो व्यवहार होतो त्यावेळेला मध्यस्थ म्हणा, दलाल म्हणा किंवा त्यातले जे काही आणखीन काही वेगळी नावं देता येईल, या ज्या माणसांकडनं तथाकथित लवासा म्हणते त्याप्रमाणे जर जमिनी खरेदी केल्या तर त्या माणसापर्यंत आलेली जमीन आणि तिची वैधता तपासली गेली नाही आहे का? बघा, राजकारणात मी जात नाही. तुम्ही ज्यावेळी जमीन विकत घ्यायला जाता त्यांनी म्हटलं ते बरोबर आहे, सर्च रिपोर्ट घेतला जातो आणि त्या जमिनीचा पूर्व इतिहास काढला जातो, कोणाची काय नाही वगैरे.
आणि जमिनीच्या व्यवहारामध्ये एकेकाळी आदिवासींना जमीन विकायला परवानगी नव्हती. आदिवासींकडून तुम्ही जमीन घेऊ शकत नव्हता असा कायदा होता. तो कायदा नंतर नाही आता. परंतु सर्च वगैरे घेतलं जाणं ह्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळी प्रत्यक्ष जमीन खरेदी करायला जाता आणि तुमच्या हातामध्ये सरकारी अधिकाऱ्याच्या हातातून जो सातबाराचा उतारा येतो ह्या उतारावर नोंदी असतात की जमीन कोणाची आहे, कोणाचे अधिकार आहेत वगैरे वगैरे. ही सरकारने सर्टिफाय केलेला उतारा तुमच्या हातामध्ये असतो. या उतारावर तुम्ही तुमचं पुढचं काम करता. आता गडबड अशी आहे, चौधरी जे विशेषता म्हणतात त्याच्यामध्ये तथ्य आहे की गेले अनेक वर्ष, म्हणजे किती 50 वर्ष आदिवासींच्या जमिनी घेण्यामध्ये असंख्य गैरव्यवहार झाले आणि या गैरव्यवहारामध्ये सरकारी प्रशासनाचा मोठा हात होता. जसा जमीनदार आणि बिल्डरचा होता तसं त्यांचाही हात होता. त्यामुळे हे गैरव्यवहार होत जमीन इकडून तिकडे तिकडे जात राहिली अगदी खरं आहे. परंतु ज्यावेळी मी एखादी जमीन खरेदी करायला जातो आणि माझ्या हातामध्ये जमिनीचा ज्यावेळी सातबाराचा उतारा येतो हा अधिकृत सरकारी दिलेला उतारा असतो. आता गडबड अशी आहे की सरकार सुद्धा हा उतारा देताना गॅरंटी घेत नाही. हा उतारा फायनल आहे आणि ह्या उतारानुसार तुम्ही काम करा असं सरकार म्हणत नाही. सरकार हात वर करून मोकळं होतं. आता ही जमीन घेताना दुसऱ्या माणसाकडून, तिसऱ्या माणसाकडून का दलालातून, आता दलाल दुसरा तिसरा हे आपण भाग सोडून देऊ. जमिनीवर जर ही जमीन आदिवासीची नाही अशी शेवटली नोंद असताना तुम्ही जमीन खरेदी केली तर त्याच्यामध्ये काय घडतं असा मला प्रश्न आहे. तर मला असं वाटतं की हे आता ठीक आहे की विश्वंभर चौधरी हे हा जो मुद्दा मी येतो विद्यार्थी तुमच्याकडे, पण विश्वंभर चौधरी ह्या मुद्द्यावरती थोडा प्रकाश तुम्ही सुद्धा टाका की कारण ज्या वेळेला जमिनीचे व्यवहार होतात त्या जमिनीच्या व्यवहारामध्ये जे काही झालंय घडलंय ते आता निळू दामलेंनी सांगितलंय. त्यांनी असंही म्हटलंय की आदिवासींच्या संदर्भात जमीन घेऊ शकत नाही अशा पद्धतीची कार्यपद्धती आधी होती, अजूनही ती तशीच असावी असा माझा अंदाज आहे. 36 अ वगैरे जो काही त्यातला प्रकार आहे, तुमचं त्याच्यावरच काय निरीक्षण आहे? सुप्रीम कोर्टचा एक 75 एक निकाल आहे, म्हणजे कायदा आहे, म्हणजे कायद्यानी काय आता परवानगी घेऊन जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घेऊन आता देता येते. पण सुप्रीम कोर्टचा निकाल असं सांगतो की समजा आदिवासी सुशिक्षित असेल, त्यांनी इंग्रजीत सही केली असेल, पैसे बँकेत भरले असतील, तरीही ती जमीन घेतल्याबद्दल ॲट्रॉसिटीचा दाखल करावा असे 75 सुप्रीम कोर्टचं रुलिंग आहे. तेव्हा आदिवासी जमिनींच्या बाबतीत किती संवेदनशीलता आहे हे स्पष्ट करण्यासाठी फक्त मी ते सांगितलं. आता इथं मुद्दा असा आहे की आदिवासींच्या जमिनी होत्या हे माहिती नव्हतं असा युक्तिवाद येतोय समोर की आम्हाला माहिती नव्हतं, कोणीतरी घेतल्या, लेक सिटीत आल्या, लेक सिटीतून इकडे आल्या, माहीत नव्हतं. बरं, 2010 तर माहीत झालं जेव्हा दावा झाला, प्रतिवादी म्हणून तुम्हाला प्रतिवादी केलं आणि दावे जेव्हा आले आदिवासींचे तेव्हा तर तुम्हाला माहिती झालं. मग तुमचं सत्सद्वेक बुद्धी जागृत होऊन तुम्ही तेव्हाही सोडलं असतं. 6 तुम्ही ही केस वकिलांची मोठी फौज लावून लढला, ज्या जमिनी त्यांच्या नावावर नाहीत पण ज्या त्या नोटिफिकेशन मध्ये आहेत म्हणून त्यांना ते आज न उद्या विकत घ्यायचं त्याच्याबद्दल पण हे लढले. तर तुमची जर नियत साफ होती तर 2010 तुम्ही लढायचंच कारण नव्हतं. उलट तुम्ही ते परत द्यायचं आणि सांगायचं की ठीक आहे एवढी मोठी कंपनी आहे, एवढी जमीन काही फार 25,000 कंपनी आहे, 200 जमीन आदिवासींची, तर परत हा ही भूमिका घेता आली असती. झालेलं आहे काय सांगतो की तलाठी असो तहसीलदार असो प्रत्येक ठिकाणी यांनी मॅनेज केलेलं आहे. सातबाराच्या उतारावर नावं कोणाचे ठेवायचे काय नाही इथपर्यंत. लवासा हे मुळशी तालुक्यामध्ये लवासा एक स्वतंत्र संस्थान आहे आणि त्याच्याबद्दल कोणी आवाज उठवू शकत नाही अशी परिस्थिती आहे. दहशत आहे एक प्रकारे, पोलिसला दहशत, प्रत्येकाला दहशत. आता नव्या परिस्थितीत मला माहिती पण होती हे मी स्वतः पाहिलंय की तिथले पोलीस अधिकारी कंप्लेंट सुद्धा लिहून घेत नाहीत हेच त्याचं. तर मुद्दा असा आहे की यामध्ये तुमची जर समजा अनियमितता होती तर तुम्ही 2010 ते करायला पाहिजे होतं, केस पुढे जाण्याचे कारण नव्हतं. दुसरी गोष्ट की राज्य सरकारची जमीन आहे जलसंपदा खात्याची सिद्ध झालेली आहे, ती जलसंपदा खात्याची बेकायदा सिद्ध झालेली आहे, का नाही परत दिली आतापर्यंत. त्याच्यावरती त्यांचा तो टाउन हॉल उभा आहे आणि पुण्याच्या नगररचना खात्याच्या एका अधिकाऱ्यांनी शासनाला 3 पत्र लिहिलं आहे की कशा प्रकारे हे स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी मिसयूज करते. उदाहरण एकच सांगतो, फार वेळ नाही आपल्याला. कुठेही जगभरात कुठेही पाण्याचं वॉटर बॉडी जिथे असते तिथे बेसमेंट घेत नाहीत कारण तो सुरक्षिततेचा मुद्दा असतो. पाण्याची लेवल वाढली तर बेसमेंट मध्ये पाणी भरलं तर लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. इथे टाउन हॉलला आहे की नाही बेसमेंट बघा आणि ते नोंद केलेलं आहे. मी सांगतो नरेश दयाल समितीने सगळ्या गोष्टी नोंद केल्या, त्याच्यावरती एकाही गोष्टीवर त्या सरकारने का कारवाई केली नाही, एकाही गोष्टीवर केली नाही, ना पर्यावरण मंत्रालयाने केली ना कोणी केली. तेव्हा लवासा म्हणजे हा मुद्दा किंवा कसं ते इनोसंट आहेत आणि त्यांना कसं माहितीच नव्हतं जमिनीचे अनेक व्यवहार आहेत. एक शेवटचं सांगतो आणि थांबतो. असे व्यवहार आहेत लवासाच्या जमिनीत की जिथे घेणारा आणि देणारा या दोघांचाही पॉवर ऑफ अटर्नी एकच आहे आणि आम्ही त्या माणसाचा शिवाजीनगरमध्ये प्रचंड शोध घेतला, असा माणूस कुठेही अस्तित्वात नाही. म्हणजे भंडारी साहेबांकडून जमीन मी घेतली
तर त्यांनी एकाला पॉवर ऑफ अटॉर्नी दिली देणे घेण्याची पॉवर ऑफ अटॉर्नी त्यांनी दिली देण्याची पण मिळते असा एकच माणूस अशाही केसेस आहेत क्रिमिनल केसेस आहेत बड्या भाऊ वालेकरची केस आहे की जे बड्या भाऊला माहितीच नाही कधी त्याची जमीन गेली आता ह्या देशपांडेंची केस अशी आहे की त्यांची आजी वारली आणि तीन वर्षांनी तिला त्यांनी तिने त्या लवासाला जमीन लिहून दिली आता या केसेसचं काय करायचं का हेही माहिती नव्हतं की ती बाई नाही आहे मयत आहे तेव्हा अनेक प्रकारचे जमिनीचे घोटाळे माझी शेवटी फक्त एकच वाक्य बोलतो माझी स्पष्ट मागणी आहे राज्य सरकारला आता समिती बसवण्याची पण वेळ गेली समितीलाही जमणार नाही एक आयोग बसवला पाहिजे आणि लवासाच्या जमिनी आणि पर्यावरणीय मुद्दे बाकीमध्ये याची चौकशी केली पाहिजे असं मला वाटतं अगदी अगदी मोठा मोठी मागणी तुम्ही करताय आयोग बसवायला पाहिजे असं तुम्ही म्हणता आणि हे जे सगळे गैरव्यवहार आहेत या सगळ्याच्या संदर्भामध्ये पुन्हा माधव भंडारी तुम्ही ही मानसिकता दाखवणार आहात का म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आता एक लवासाचं प्रकरण त्यातलं आलं त्यातनं एक एक धडा घेतला असं आपण म्हणूया किंवा त्यातनं काही गोष्टी समोर आल्या आता येणाऱ्या काळामध्ये जर इतकं मोठं मोठ्या प्रमाणावरती जर का गैरकारभार झाले असतील आणि त्याच्यामध्ये जर अधिकारी दोषी असतील तर त्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्याची क्षमता तुमच्या शासनामध्ये आहे का नाही सुरुवातीला मला आधी जे दामलेंनी काही मुद्दे उपस्थित केले त्याच्याकडे यायचे एक तर दामले साहेब जे बोलत आहेत आणि लवासाची जी अधिकृत प्रेस नोट आहे त्या दोघांची भाषा एकच आहे योगायोग असेल पण सातबारा जो असतो त्या सातबारावर जसं खातेधारकाचं नाव असतं तसं त्याच्यामध्ये बाकी अनेक स्तंभ असतात त्याच्यामध्ये अनेक नोंदी असतात आणि त्या नोंदी बघून त्यानुसार त्या जमिनीचे व्यवहार करायचे की नाही याचा निर्णय घेतला जातो मी क्षणभर म्हणजे खूपच उदार मतवादाने लवासाची फसवणूक झाली असेल असं मी गृहीत धरतो गेल्या 2010 पासून या विषयामध्ये हे चालू आहे मध्यस्थानी लवासाची फसवणूक केली म्हणून लवासा या मध्यस्थांच्या विरुद्ध कोर्टात गेले का 420 चा दावा दाखल करायला आपली फसवणूक झाली एवढा प्रचंड व्यवहार जमिनींचा केला आणि जर ह्या मध्यस्थांनी लवासासारख्या एका बड्या कॉर्पोरेशनची आणि ज्याला देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी जोडलेल्या एका महान व्यक्तीचा संबंध ज्याच्याशी आहे त्याची एवढी प्रचंड फसवणूक करणाऱ्या दलालांविरुद्ध एक तरी कायदेशीर कारवाई केली का इतक्या वर्षामध्ये का नाही केली माझं म्हणणं आता ही कारवाई करा आता हा 210 एकराचा निर्णय आलाय ना तुमची फसवणूक झाल्याचा हा ठोस पुरावा आहे लवासाने या दलालांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि ती जर कायदेशीर कारवाई लवासाने सुरू केली आपली फसवणूक झाल्याची तक्रार केली तर मंदार तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे करणारे उद्योग करणारे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्यापर्यंत थेट पोहोचता येईल जर कायद्याची अंमलबजावणी करणं सत्याची ताट राखणं हा आग्रह जर असेल तर लवासाने यासाठी कायद्याला राज्याला मदत केली पाहिजे ठीक आहे तुम्ही म्हणता की लवासांनी मदत केली पाहिजे विद्याताई तुम्हाला पुन्हा हाच प्रश्न आहे की जर अशा प्रकारची आयोगाची स्थापना झाली तर त्या आयोगाला सामोरं जाण्याची क्षमता कारण त्याच्यामध्ये काही गंभीर आरोप तुमच्या पक्षाच्या संदर्भातल्या नेत्यांमध्ये वरती पण त्यांनी केलेले आहेत अशा वेळेला असा आयोग झाला पाहिजे का अशी चौकशी करण्याचा आयोग झाला पाहिजे का तुम्हाला वाटतं सुरुवातीला मला पहिल्या मुद्द्यावरती यायचं आहे की ते जे सांगितलं त्यांनी की आता हिल स्टेशन रेग्युलेशन ऍक्ट हा 1996 झालाय 96 सेना भाजपचंच युतीचं सरकार होतं आणि त्यांनी सांगितलेलं की आदिवासींच्या जमिनी रीतसर घेऊन तुम्ही बाजार भावाची किंमत त्यांना देऊन घ्यायचं म्हणजे हा नियम काय आम्ही बदललेला नव्हता ह्यांनी बदललेला आहे आणि हे आता ते कबूल न करता आणि दुसरं म्हणजे पवारसाहेब असतील विलासराव देशमुख असतील अजितदादा ह्यांची नावं घेऊन जे केलं जातं ते ह्यांनी काय त्या आदिवासींच्या जमिनी बळकवण्यासाठी हे केलेलं नाही आहे आपल्याकडे फक्त महाबळेश्वर असेल किंवा इतर कुठले 2-3 हिल स्टेशन आपण सोडली तर एक नवीन हिल स्टेशन विकसित करण्याचं आणि हा अत्यंत निसर्गरम्य अशा परिसरामध्ये एक हिल स्टेशन जर आपण चांगल्या प्रकारे वसवण्याचं जर स्वप्न बघितलं असेल संपूर्ण महाराष्ट्राच्या 10 कोटी जनतेसाठी जर हे चांगलं काहीतरी प्रोजेक्ट राबवायचं असेल तर त्याच्यामध्ये तिथल्या आदिवासींना तुम्ही कायम आदिवासीच ठेवणार आहात का गरीबच ठेवणार आहात का त्यांना आपल्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी तिथे जर 80,000 नोकऱ्या लोकांना मिळत असतील तिथल्या प्लंबर असेल कार्पेंटर असेल किंवा अत्यंत चांगले सुशिक्षित मुलांना जर चांगल्या नोकरी अगदी 8,000 पासून 50,000 पगाराच्या जर नोकऱ्या मिळणार असतील तिथे जर निसर्गरम्य परिसरामध्ये आमच्यासारख्या मुंबई पुणे किंवा आणि महाराष्ट्रातल्या इतर शहरातून देशातून आणि परदेशातून अनेक लोकांना जर त्या ठिकाणी यायची संधी मिळत असेल तर त्याला विरोध करायचं काय काम आहे म्हणजे एखादा माणूस मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल आणि त्यांनी जर या देशात आता तुम्ही स्मार्ट सिटी म्हणता
त्या स्मार्ट सिटीचा तुम्ही एवढा गाजावाजा करताय आणि नाही मला बोलायचंय थांबा जरा विश्वंभर चौधरी जे म्हणतायत तर मी पण आदिवासींमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये गरिबांसाठीच कामं केलेले इथे काय कोणाला काय तिथून काय लवासाने आम्हाला काय इकडे काही देणार आहे म्हणून आम्ही आलो नाही पण इथला जो मुद्दा महत्वाचा आहे तो जसं गरिबांसाठी आपण सरकारचं कर्तव्य असतं की त्यांना रेशनवर स्वस्त धान्य द्या त्यांना संबंध सबसिडीचं सगळं द्या तसंच मध्यम वर्ग असेल उच्च मध्यम वर्ग असेल अशाच लोकांना सुद्धा त्यांच्या सुख सुविधांसाठी सुद्धा जर सरकारने काही केलं परिस्थिती त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काय आणि आदिवासींना मुद्दा तुमचा मुद्दा माधव भंडारी जे बोलतात ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि अशा प्रकारे आरोप करणं आमच्यावरती आणि आमच्या नेत्यांवरती चुकीचं आहे. एक विजन आहे आणि ती पवार साहेबांकडे आहे आणि एक हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन सारखी चांगली कंपनी जिने देशाच्या विकासामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे ते जर लवासा सारखी सिटी चांगली हा मुद्दा पोहोचला तुमच्या दोन चार आदिवासींना घेऊन उगाच काहीतरी करायचं नाही दोन चार नाही ताई हे दोनशे जो जो दोनशे एकर आणि त्यांचं म्हणणं की केवळ आदिवासी नाही बाकीचे पण मुद्दे 70 एकर जमीन बाकीचे पण मुद्दे त्यांनी केवळ आदिवासी मुद्दा नाही सरकारने हिल स्टेशनचा कायदा जो रेग्युलेशन ऍक्ट 1996 साली आलेला आहे आणि हा यांनी आणलेला ठीक आहे ना. आपण त्याचं उत्तर थोडक्यात माधव भंडारी द्या कारण एका पुढच्या मुद्द्यावरती जाऊन आपल्याला ही चर्चा आणखी सुरुवात करायची. नाही कायदा आणल्यामुळे काय गुन्हा नाही केला नाही मग बदलला ना तुम्ही सुरुवातीच्याच माझं सुरुवातीचं वाक्य हे होतं की अशा तऱ्हेचे 56 प्रकल्प उभे राहायला सुद्धा आमचा विरोध नाही. जरूर करा. मुद्दा आहे कायद्याचं पालन आपण करतो आहोत का आणि गेल्या 15 वर्षामध्ये कायद्याचं पालन करण्याची आपली मनस्थिती नाही हे तुम्ही वारंवार सिद्ध केलेलं आहे. आणि लवासाच्या बाबतीतला मुद्दा तोच आहे. सत्तेचा गैरवापर जेव्हा म्हणतो तेव्हा तेच म्हणतो की तुम्ही सरकारच्या जमिनी हडप केल्या तुम्ही जलसंपदा खात्याच्या जमिनी हडप केल्या आदिवासींच्या घेतल्या गायरान घेतल्या सिलिंगच्या घेतल्या आणि या सगळ्या जमिनी बेकायदेशीर मार्गाने घेतल्या हा मुद्दा आहे आणि हा जो आरोप होता तो आज न्यायालयीन पातळीवरती सिद्ध झालेला आहे. एक हा नुसता आरोप नाही राहिला ही वस्तुस्थिती झाली. आज 210 एकराचा मुद्दा जो सरकारच्या चौकशीच्या माध्यमातून समोर आला त्याच्यातून हे स्पष्ट झालं आरोप राहिलेले नाही वस्तुस्थिती आहे. माझ्या माहितीप्रमाणे आणि म्हणून मी मगाशी आपल्या माध्यमातून आता झालं ना ही ऑर्डर आलेली आहे विद्यार्थी तुमची माहिती तुमच्या माहितीप्रमाणे नसेल पण प्रत्यक्षात आमच्याकडे पण आम्ही ही जी 200 एकराची जमिनीची जी ऑर्डर आहे ती आम्ही व्हेरीफाय केलेली आहे. आम्हाला त्या पद्धतीचा दुजोरा पण मिळालेला आहे. हा निळू दमले माझं काय म्हणणं आहे की ही ऑर्डर आली बरोबर भंडारी म्हणतात तसे गेल्या अनेक दिवसापासून प्रकरण आहे. लवासाने जमिनी घेतल्यानंतर ह्या जमिनीबद्दल ज्यावेळी आक्षेप आले ही जमीन आमची आहे अशी मागणी झाली त्याच्यानंतर हे प्रकरण मग सरकार दरबारी न्यायालयात दाखल झालं. आता न्यायालयीन अर्ध न्यायालयीन पद्धतीने ह्याचा निकाल लागल्यानंतर आता निकाल आला बरोबर. ह्याच्या दोन्ही बाजू आहेत एक लक्षात घ्या तुम्ही. हे बघा तुम्ही एकदा राजकारणात गेलात ना की मग नियत बेकायदेशीर अमुक तमुक ह्याच्यात बरेच गोष्टी येतात. मुळामध्ये दृष्टी विजन म्हणायचं असेल तर विजनच्या बाजूने स्वतंत्र विचार करता येतो. विजन सोडून तुम्हाला कायद्याचं पालन केलं म्हणायचं असेल का त्याच्याबद्दल वेगळा विचार करता येतो. ही कायद्याचीच प्रक्रिया आहे. आता ह्या एका पातळीवर लागला आता मला माहिती नाही प्रत्यक्षात काय घडतंय पण जगामध्ये नेहमीच असं घडतं की तुम्ही वरच्या कोर्टामध्ये जाता त्याच्या वरच्या कोर्टामध्ये जाता हे होत राहतं कारण चॅलेंज होतात या गोष्टी. आता जमिनीच्या व्यवहारामध्ये चौधरी म्हणतायत त्याच्यामध्ये काही प्रमाणात तथ्य आहे पण जमिनीच्या व्यवहारामध्ये प्रचंड गुंतागुंत असते आणि त्याच्यामध्ये नाही का ऐका जमिनीच्या व्यवहारामध्ये आदिवासी किंवा असो कोणी असो हे त्यांच्या जमिनीच्या वाटप त्यांच्या घरामध्ये वगैरे होतात हे सुद्धा त्यांच्यासुद्धा बाजूचे मध्यस्थ सर्व बाजूने लबाड्या करतात बरोबर. आदिवासींच्या बाजूने काम करणारे लोकसुद्धा लबाड्यास करत असतात कारण ह्या सरकारमध्ये सरकारी यंत्रणेमध्ये लबाडीशिवाय पुढे जाता येत नाही ही त्याची पद्धती आहे. पण ह्या आपण भावनात्मक भागात न जाता मला असं वाटतं की ह्याला दोन बाजू आहेत. दोन्ही बाजूने कोर्टामधून हे प्रकरण चालू आहे. नक्की या दोन बाजू काय आहेत. मूळ मुद्दा असा आहे जे विद्यार्थी पण म्हणतात की खरं तर इकडे एक प्रकारचं अलबेल असं वातावरण आहे आणि किंवा तो वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि त्या पद्धतीच्या जे रोजगार त्या पद्धतीचं पुनर्वसन त्या पद्धतीचं एकूण वातावरण तिकडे असणार आहे. हे वातावरण मुळात आहे किंवा नाही किंवा अशा प्रकारचे जे काही रोजगार आहेत ते निर्माण होण्याची क्षमता किंवा ते रोजगार निर्माण झाले तर ते रोजगार करण्याची क्षमता तिथल्या आदिवासी किंवा तिथल्या बाकी स्थानिक लोकांमध्ये आहे किंवा नाही हे सुद्धा आपण तपासणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर.
पुन्हा एकदा स्वागत बेधडक मध्ये. आपण चर्चा करतोय लवासाच्या संदर्भात आणि अर्थातच काही बेधडक प्रतिक्रिया आपल्या समोर येत आहेत आपल्या प्रेक्षकांच्या. श्याम ठाणेदार म्हणतात, लवासामध्ये आदिवासींची फसवणूक करणाऱ्यांवरती कारवाई होणार का? राम बुर्गे म्हणतात, आदिवासी आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणं राजकारण्यांचा हक्क आहे, हे यावरून स्पष्ट झालंय. सचिन वर्तक म्हणतात, लवासासारखे प्रकल्प महाराष्ट्रासाठी गरजेचे आहेत का? ज्ञानेश्वर येलवंदे म्हणतात, एवढा मोठा प्रकल्प होईपर्यंत कायदा सुव्यवस्था कोणाच्या दबावाखाली होती? धोंडप्पा नंदे म्हणतात, पर्यावरणाच्या नियमांची पायमल्ली आणि बेकायदा भूसंपादनामुळे वादग्रस्त ठरलेला लवासाचं पितळ उघडं पडलं, आता कारवाई करा. आणि विजयकुमार गायकवाड म्हणतात, आदिवासींच्या जमिनी गिळंकृत करणारे अजूनही मोकाट कसे? एकूण जमिनी आणि या संदर्भातली ही सार्वत्रिक प्रतिक्रिया आणि बोलक्या प्रतिक्रिया, त्या बोलक्या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा माधव भंडारी, सरकारी प्रतिनिधी आहात, सत्तेमध्ये आहात, म्हणून तुम्हाला हा प्रश्न आहे की मुळात जो गोंधळ सुरू आहे आता, एकूण गोंधळ सुरू आहे, नेमकं कुठल्या दिशेने जायचं? कारण एन्व्हायरमेंटल एकूण पर्यावरणीय प्रश्न आहेत, पाण्याच्या बाजूला अगदी खेटून एक मोठं शहर उभं राहत आहे, असे सगळे गंभीर प्रश्न आहेत. जसं आता विश्वंभर चौधरी यांनी सांगितलं की तिथे मोठ्या प्रमाणावरती नासधूस केली जाते निसर्गाची, हा सुद्धा प्रश्न आहे. या दिशेने आपल्याला जायचं आहे की आपल्याला एक शहर हवं आहे, एक नवं शहर हवं आहे, ब्रिटिशांनी काही शहरं केली म्हणून एक नवा प्रयोग म्हणून याच्याकडे बघायचं आहे, या सगळ्या संदर्भात एक सरकार म्हणून सद्य परिस्थितीमध्ये सरकारी प्रतिनिधी म्हणून तुम्ही कसं बघताय? सरकारी प्रतिनिधी किंवा आणखीन कुठलाही जरी असलो तरी एक मुद्दा कायम राहतो की कोणतंही काम करायचं असेल कोणत्याही क्षेत्रात ते भारतीय संविधानाच्या चौकटीत तयार झालेला कायद्याचा जो आराखडा आहे, चौकट आहे, त्यात बसूनच करावं लागतं. त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकत नाही. म्हणजे व्हिजन आणि कायदा यांचं भांडण असतं हे मला आत्ताच ऐकायला मिळालं, मला माहीत नव्हतं. दूरदृष्टीचं आणि कायद्याचं भांडण असण्याचं कारण काय? जो कायदा केलाय आपणच केला, त्याच्यावर भरपूर चर्चा केली विधिमंडळामध्ये, बाहेर सगळ्या सगळे सगळेच कायदे, कुठलाच कायदा अमुक अमुक एक कायदा असं मी म्हणत नाही. त्या कायद्यामध्ये बसून आपल्याला एखादा प्रकल्प उभा करता येत नाही असं जर वाटत असेल तर तो कायदा बदलण्याचे मार्ग उपलब्ध असतात. ते कायदे बदलता येतात का? नाही बदलले. ह्याच्या आतापर्यंत भारताची राज्यघटना इतक्या वेळा बदलली, तर छोटे छोटे कायदे बदलायला अडचण काय? पण कायदे बदलण्याच्या वाटेला न जाता कायद्याची मोडतोड करायची, कायदे वाकवायचे, कायदे झुगारून द्यायचे आणि आपण काहीतरी भव्य द्विय करतो असा दावा करायचा, हा भंपकपणा नाहीये, ही लोकांची फसवणूक आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की हा फक्त लवासाच्या जमिनीचा मुद्दा नाहीये, मुकुंद भवन ट्रस्टची जमीन आहे, गावातल्या जमिनीचा विषय आहे. माधव भंडारी, मी विनंती करतो, आपण फक्त जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये मी आपल्याला हे सांगतो की लवासाच्या संदर्भातले जेवढे मुद्दे आहेत, जेवढ्या तक्रारी आहेत, त्याची त्या त्या पद्धतीने तपासणी चालू आहे. सरकार बदलल्यानंतर या तपासणीचे निकाल कसे आले आपल्याला दिसायला लागलं. याच्या आधी जेव्हा चौकशी झाली तेव्हा या जमिनी आदिवासींच्या नव्हत्या असा निर्णय 2011 मध्ये देऊन झाला एकदा, कारण त्यावेळेला सरकार त्यांचं होतं. 2011 साली हा निर्णय आदिवासींचा नव्हता असा दिल्यानंतर पुन्हा तपास झाला आणि त्याच्यामध्ये ह्या जमिनी आदिवासींना दिलेल्या जमिनी आहेत हे सिद्ध झालं. बाकीच्या विषयांमध्ये अशाच तऱ्हेने तपास होतील, याची चौकशी होईल, त्याच्यातले मुद्दे पुढे येतील आणि जिथे जिथे कायद्याचा भंग झालेला असेल तिथे तिथे सरकारला कारवाई करावी लागेल. नक्की, तुम्ही म्हणता सरकारला कारवाई करायला लागेल. एकच फक्त बिरिट, हा मला मला असं म्हणतंय आता जो तपास झाला असं म्हणतात ना, आणि कोर्टाने हा अर्ध न्यायाधीशी अशा पद्धतीनं निकाल झाला, बडणारीने असं म्हणत आहे का की सरकार बदललं की अधिकारी वेगळे निर्णय देतात? म्हणून सरकार जे अधिकारी दमले साहेब आपण अशा पद्धतीने निश्चित भाषा वापरू शकता. अरे बाबा तुम्ही कमाल करता राव, म्हणजे एक माणूस एक कमाल नाही करत आहे, एक एक माणूस न्यायालयातले कायदे काही कमाल करत नाही, कमालच करताय तुम्ही. म्हणजे काय बोलता? मी माझ्या हातातलं निकालपत्र जे आहे, अरे उगाच काहीतरी बोलू नका, थांबा, निकालपत्राच्या माध्यमातून पळापळी करू नका.
एक अधिकारी तीन वर्ष गरज नाही पळापळी करण्याची. अरे बापरे बापरे, दामले ही पळापळी तुम्ही खूप केली आहे. तीन वर्ष आणि लवासाचं समर्थन करण्यासाठी तुम्ही किती ओढाताण करताय सगळ्यांना माहिती आहे. मी करतोच आहे ना. हे बघा, तीन वर्ष एक सरकार मधला अधिकारी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये तपास करत चाललेला आहे. आक्षेप येत आहेत, त्याच्यावर उत्तर दिले आहेत, अशा पद्धतीने झालंय. तीन वर्षापूर्वी त्यांनी काहीतरी म्हणालं, दोन वर्षापूर्वी काहीतरी म्हणालं, आज काहीतरी म्हणालं. हा अधिकारी न्यायालय आणि परंपरा पाहून करतो की त्यावेळी तो राजकीय पक्ष होता आणि हा राजकीय पक्ष म्हणून करतो. मला सांगा तुम्ही, हे असं तुम्हाला म्हणायचं असेल तर ते स्वतंत्र गंमत आहे. हां, असं नका करू तुम्ही. म्हणजे तुमचा पक्ष आला म्हणून त्याने निर्णय दिला असं म्हणायचं आहे का तुम्हाला? सरकार बदलल्यामुळे, मागचं सरकार बदलल्यामुळे या अधिकाऱ्यांना मोकळेपणाने काम करता आलं, त्यांच्यावरती राजकीय दबाव राहिला नाही आणि राजकीय दबाव नव्हता म्हणून निर्णय आले. तुम्ही कायदा आणि न्यायव्यवस्थेबाबत ज्या लोकांच्या हॉटेलमध्ये मुख्यमंत्री आणि बाकीचे मंत्री स्पेशल विमानाने जाऊन बसतात, हे सोडा. तुमची सिनेमा आणि सिरियल मधली भाषा झाली. प्रांताधिकारी दर्जाचा अधिकारी, सिनेमा आणि सिरियल मधली भाषा झाली. मोठ्या मनाने आणि मोदींचा विषय नंतर निर्णय झाले. ते राजकीय दबाव समोर आणले की राजकीय दबावापोटी काय काय निर्णय झाले. नाही, एक मिनिट, एक मिनिट. असे निर्णय जर राजकीय दबाव निघाल्यानंतर जर निर्णय व्हायला लागले असतील. दबावापोटी निर्णय झाले ते किती पुरावे तुम्हाला दिलेले आहेत? म्हणजे हा निर्णय दबाव कसला त्याच्यामध्ये? थांबा, म्हणजे याचा अर्थ असा होतो की विकास आहे, विकास. विद्यार्थी एक मिनिट थांबा, याचा अर्थ असा होतो की न्यायालयामध्ये आता ह्या न्यायालयात जो काही निकाल दिला जमिनीबाबत, हा राजकीय बदलामुळे दिला गेला असं तुम्हाला म्हणायचं आहे का? म्हणजे आधीचं सरकार होतं म्हणून दिला नाही आणि तुमचं सरकार आलं असं तुम्हाला म्हणायचं आहे का? न्यायव्यवस्था अशी काम करते असं तुम्हाला म्हणायचं आहे का? मी मला हरकत नाही सांगत आहे. दामले साहेब, आपण जर मला बोलू दिलात मी तुम्हाला उत्तर राहिला तर पुढचा अर्धा तास आपल्याला आरडाओरडा करावा लागेल. तुम्ही करतात नाही. मी नाही, एक मिनिट आपण आपण घेऊया. निळू दामले, मी तुम्हाला विनंती करतो, आपण त्यांचा मुद्दा एक मिनिट निळू दामले, आपण त्यांना पूर्ण करू दे. तुम्ही लवकर समयवरती या, लवकरात लवकर तुमचा मुद्दा जो असेल तो तुम्ही पूर्ण करू शकाल. कारण आपण करू, आपण चर्चा अधिक करू, पण तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण करा. माझं म्हणणं आहे तुम्ही मुद्दा पूर्ण करा तुमचा. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर सरकार जे होतं त्या सरकारच्या दबावापोटी अनेक निर्णय झाले न्यायालयाचे. हे वेळोवेळी कागदोपत्री पुरावे देऊन आम्ही दाखवून दिलेला आहे. नाही, एक मिनिट निळू दामले, त्यांचं म्हणणं असं असताना दाखवून दिलेलं आहे. जे मला त्यांचं म्हणणं कळतंय, त्यांचं असं म्हणणं आहे की अधिकाऱ्यांनी दबावाखाली निर्णय घेतलेले आहेत आणि त्या अधिकाऱ्यांच्या दबावाखाली निर्णय गेले जे आता बदललेत हे न्यायालयीन निर्णय नाहीयेत, हे अधिकारी पातळीवरचे निर्णय आहेत. आणि तुम्ही जे म्हणताय अर्ध न्यायालयीन पद्धतीनं, तो अर्धन्यायालयीन पद्धतीने आलेला निर्णय असू शकतो. पण मूळ मुद्दा असा आहे त्याच्यामध्ये की हे निर्णय बदलले गेले ते कळते ना. आता तुम्ही चौधरींना विचारा, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला असं म्हणायचं का की आधी राजकीय व्यवस्था बदलली म्हटल्यावरती हे निर्णय बदलू नयेत असं तुमचं म्हणणं आहे का? आधीच्या राजकीय व्यवस्थेने चुकीचे निर्णय घेतले असतील तर ते नव्या राजकीय व्यवस्थेने घ्यायचं नाही असं म्हणायचं का? तुम्ही मला विचारता की बदलल्याशिवाय या निर्णयांमधली सत्यता समोर येऊ शकत नव्हती. नाही, मूळ मुद्दा तुम्हाला तोच विचारतो निळू दामले की राजकीय व्यवस्था बदलली आणि आधीचे निर्णय दुसऱ्या राजकीय व्यवस्थेने बदलायचे नाही असं तुमचं म्हणणं. निर्णय त्या बघा, राजकारणामध्ये सरकारला घटनेने निर्णय घेण्याचे अधिकार दिले. बरोबर, सरकार हे निर्णय घेत, सरकार निर्णय घेत असतं आणि त्यामुळे प्रत्येक पक्षाने, नवीन पक्षाने नवीन सरकार आल्यानंतर निर्णय बदलतात आणि ते स्वाभाविक आहे, त्यात काही बिघडत नाही. मी असा प्रश्न विचारतोय की राजकीय पक्षाचे निर्णय आणि न्यायालयातले निर्णय, आता हा जो काही निकाल जो आलेला आहे हा निकाल राजकीय नाही. जमीन आदिवासीची आहे की नाही हा प्रश्न बीजेपी किंवा काँग्रेसचा नाही. बरोबर, हा कायद्याचा प्रश्न आहे.
आता कायद्याच्या बाबतीमधील निर्णय हा आधीच्या सरकारमुळे वेगळा असतो आणि नंतरच्या सरकारमुळे वेगळा असतो. म्हणजे गैरवापर, म्हणजे गैरवापर केला गेलाय असं असं म्हणायला जागा आहे ना कायद्याचा? कायद्याचा गैर म्हणजे आता आता जो निकाल आलेला आहे त्याचा कायद्याचा गैरवापर झालेला आहे स्पष्ट होतं. तुम्ही पुढच्या कोर्टामध्ये जाऊ शकता मला मुद्द्यावर. नाही, गैरवापर नाही, कोर्टात पुढल्या जावं लागेल ते त्याच्या कायद्याच्या कक्षाबद्दल, बरोबर. परंतु असं आपल्याला इंडिकेट करायचं आहे का की ह्या देशात पूर्ण ऐकूया आपण. नाही, जे निर्णय कायद्यातले असतात हे कायद्यातले असतात, राजकीय निर्णय राजकीय निर्णय असतात. आता असं म्हणण्याचा अर्थ असा होतो की कायद्याच्या बाबतीतले निर्णय सुद्धा सरकार आल्यानंतर लोक बदलतात असं म्हणणं फार डेंजरस आहे. विश्वंभर चौधरी, तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला वाटतं की हा अर्ध न्यायालयीन पद्धतीने झालेला एक माझा वेळ कमी आहे म्हणणारी वेळ अत्यंत कमी. या निकाल पत्राच्या आधारानेच दामलेंना उत्तर देतो. या निकाल पत्रातल्या चार ओळी मी वाचून दाखवतो. अधिनियम 1974 व नियम 1971 चौकशी अन्वये सुरू करण्यात आलेली कारवाई रद्द केल्याबाबतचा अंतिम आदेश दिनांक 7/7/2012 रोजी पारित केल्याचे दिसून येते. पुढे काय आहे? सदरची चौकशी करताना जाब देणारे उपस्थित राहिले नाहीत किंवा ते अनुसूचित जमाती असलेबाबत जातीचे प्रमाणपत्र दिले नाही हा विचार करून वरचा निर्णय दिलाय. म्हणजे कायद्याचा कुठलाही बाजू तपासून न बघता जो जमीन मालक आहे या विषयाबद्दला तो आदिवासी आहे म्हणून त्याला जमीन मिळाली 1972 मध्ये, ह्याची नोंद आहे. 1972 मध्ये ज्याला आदिवासी म्हणून जमीन मिळाली त्याने 2012 मध्ये आदिवासी असल्याचं प्रमाणपत्र दिलं नाही म्हणून त्याचा निकाल दिलाय. कायद्याचा विचार करून निर्णय नाही दिलेला. आणि हा जो निर्णय त्यावेळेला 2012 मध्ये दिला तो शुद्ध राजकीय कारणापोटी दिलेला निर्णय होता. आणि म्हणून आज जेव्हा राजकीय व्यवस्था बदलली, दबाव बाजूला झाला तेव्हा वस्तुस्थिती तपासली गेली. मूळ मुद्दा आहे, आपण हा सगळा मुद्दा पुन्हा एकदा जरी वेळेची मर्यादा असली तरी सुद्धा निळू दमले, तुमचं असं म्हणणं आहे की हा मुद्दा आपण राजकीय दृष्ट्या त्याच्यात काय कमी जास्त झालं असेल ते आपण नजरअंदाज करून ते पूर्णपणे दुर्लक्षून आपण हा मुद्दा केवळ एक व्हिजन म्हणून बघावा की व्हिजन म्हणून न बघता आपण केवळ राजकीय चर्चेवरती राहावं? कारण हे 3-4 पायाची शर्यत सुरू आहे आता. नाही नाही नाही, मी म्हणतो हे सगळे मुद्दे वेगवेगळे करा, व्हिजन हा पूर्णपणे स्वतंत्र मुद्दा करा. लवासाची एक व्हिजन असू शकते, भंडाऱ्यांची एक विजन असू शकते, विद्यार्थ्यांची विजन असू शकते, चौधरींची विजन असू शकते. हे विजन वेगवेगळे असणार आणि हे विजन कॉन्फ्लिक्टिंग असणार, त्याच्यावर चर्चा होणार. विजन हा वेगळा मुद्दा काढा आणि मग लवासाचा मॉडेल ह्याचा एक आर्थिक किंवा प्रशासकीय दृष्टीने एक वेगळा विचार करा. राजकारणाचा विचार करायचा असेल तर राजकारण म्हणून स्वतंत्रपणे अशा प्रकारच्या प्रकल्पांना पाठिंबा द्यायचा न द्यायचा स्वतंत्रपणे विचार करा. कायद्याचा विचार करायचा असेल तर कायद्याच्या बाजूने करा, एकमेकात मिसळू नका. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो ज्या रीतीने बोललं जात आहे तिथे, कारण मला आता गेले 2 वर्ष माझा काही संबंध नाही, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये अभ्यासाच्या काळामध्ये मी हे सगळं जवळून पाहत होतो. मी तुम्हाला सांगतो लवासाच्या परीने लवासाने ह्या राज्यातले आणि देशातले जे जे कायदे होते ते कायदे पाळत पाळत लवासा पुढे गेलेला आहे. हे कायदे पाळत असताना सरकारचे 2 खाती किंवा राजकीय पक्ष याने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतली. आता एक तुम्ही मला सांगा की ऐका, चौधरींचं सारखं म्हणणं आहे जे राजकारणाच्या बाजूने असं म्हणणं आहे की फार पटापट निर्णय नाही घेतले, बरोबर. सरकारचं काम नाही का? मोदी गेले महिना 2 महिने असं बोलताय की ईज ऑफ बिझनेस नावाची एक गोष्ट असते पटापट. आता ईज ऑफ बिझनेस खाली परवानग्या दिल्या हा की मोदीने त्या परवानगी दिल्या त्या चांगल्या असतात आणि आधीच्या सरकारने दिले कसं हा राजकारणाचा भाग. विश्वंभर चौधरी, विश्वंभर तुम्ही थोडक्यात तुमचा मुद्दा मांडा. दोन मुद्दे आले, त्याचा निर्णय अगदी 2 मिनिटात बोलणार. पहिला मुद्दा असा आला की पटापट परवानगी देणे हे सरकारचं कामच आहे. एक एक परवानगी मिळायला राज्यात लघु उद्योगांना किती जर लागते तर किमान 3 वर्षाचा काळ आहे तेव्हा त्यांच्या सरकारमध्ये होता. पटापट करायचं असलं तर मराठवाड्यातले सिंचन प्रकल्प केले असते, पाण्याचे प्रकल्प केले असते, ते एवढ्या वेगाने झालेले नाहीत, ते 40-40 वर्ष रखडलेले आहेत. नंबर एक मुद्दा महत्वाचा येतोय मंदार, तो येतोय की ज्युडिशियरीचा, तो आता अर्धन्यायिक वगैरे झालं. मी पहिल्यांदा खुलासा करतो की लवासा सोडून हा पुढचा आहे, व्यापक मुद्दा आहे, लवासा हा विषय नाही. मुद्दा असा आहे की उपजिल्हाधिकारी हेच न्यायदंडाधिकारी आहेत आणि त्यांच्या बदलीचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे आहेत. आता ही विचित्र व्यवस्था ही इंग्रजांच्या काळापासून चालू आहे. आपल्याला कोणाला ती नाही, काँग्रेसला तर वाटणंच नव्हतं शक्य, कोणालाच बदलावी वाटत नाही. त्याचं कारण असं की तिकडे पॉवर सेंटर पण आहे,
ही चमत्कारिक गोष्ट फक्त भारतात असू शकते की एकीकडे ब्युरोक्रॅटिक पण अधिकार आहेत आणि एकीकडे ज्युडिशियरचे अधिकार. साहजिक आहे, उद्या म्हणतील ना आम्ही न्यायदंडाधिकाऱ्याची नाही केली बदली, उपजिल्हाधिकाऱ्याची केली गडचिरोलीला बदली, तर यांना कोण नाही घाबरून राहणार. आम्ही हाच तर मुद्दा, अण्णा हजारे हाच तर मुद्दा मांडतात लोकपालमध्ये, हाच तर मुद्दा होता की तिथे तिथले तिथेच अधिकार आहेत. तर जी क्लिष्ट परिस्थिती आहे त्यामध्ये ही गोष्ट खरी आहे, मी जबाबदारीने सांगतो ही गोष्ट खरी आहे की तारखांवर तारखा देणं, केवळ उपस्थित म्हणजे आदिवासींना सांगितलं नाही उपस्थित नाहीत म्हणून दाखवून टाकणं, जातीचं प्रमाणपत्र आणा एवढ्या किरकोळ कारणासाठी दावाच फेटाळून देणं, त्यांना मुदत देता आले असती जातीचं प्रमाणपत्र आणा, हे सगळं त्या सरकारच्या काळात झालं ना. आणि कोण असं म्हणतंय उपजिल्हाधिकारी, महाराष्ट्रातले सगळे उपजिल्हाधिकारी हे न्यायदंडाधिकारी पण आहेत आणि ते 100% भ्रष्ट नाहीत असं कोण म्हणतं, असं दावा कोण करू शकतं. कलेक्टरकडे एकीकडे म्हणतात राजकीय दबावाने हे सगळं झालेलं आहे, दुसरीकडे आपण म्हणतो की जे तिथले जे वैयक्तिक अधिकारी असतील तेही भ्रष्ट असू शकतात, हे तर कधीही होऊ शकतं. मूळ मुद्दा असा आहे, जर जर अशा पद्धतीनं राजकीय दबावापोटी हे सगळं झालेलं असलं तरी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मूळ मुद्द्याकडे आपण पुन्हा वळूया. लवासा हा आता प्रकल्प एका अशा एका टप्प्यावरती गेलेला आहे, त्या टप्प्यावरनं आता वेगवेगळे मुद्दे येत आहेत समोर, त्या मुद्द्यांमधनं येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी प्रश्न तुम्हाला आहे की जर चौकशी झाली, आयोग झाले, तर पुन्हा एकदा तुम्ही या प्रकल्पाची जी तरफदारी करताय त्या तरफदारीमधनं तुम्हाला राजकीय पक्ष म्हणून सुद्धा माघारी घ्यावी लागणार आहे किंवा नाही? याच्यात काय आयोग नेमा काय करायचं तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी करावा. परंतु मला महत्वाचा मुद्दा जो मांडायचा आहे इथे या ठिकाणी की एखादा प्रकल्प सुरू झाल्यानंतर तो अनेक वर्ष चालतो आणि त्याच्यानंतर अनेक सरकारसुद्धा येतात, त्यामुळे कुणीतरी काहीतरी आपलं राजकारण करण्यासाठी त्या प्रकल्पाला वेठीला धरायचं हे बिलकुल बरोबर नाही आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण देशाच्या आणि विदेशातल्या लोकांसाठी एक पर्यटनाचं एक चांगलं क्षेत्र म्हणून डेव्हलप केलेलं आहे आणि इथल्या जे शेतकरी असतील स्थानिक त्या लोकांना, अहो जरा भंडारीजी गप्प बसा की थोडा वेळ, आणि 7000 मिलीमीटर येथे पाऊस पडतो, इथे डोंगर आहे, इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात माती वाहून जाते, इथे धूप होते, पण 7 लाख झाडं लावायची, त्या ठिकाणी चांगले प्रोजेक्ट राबवण्याचे अनेक कामं या ठिकाणी चांगली झालेली आहेत, 17000 कोटीचा रेव्हेन्यू या प्रोजेक्टमधून सरकारला मिळणार आहे, अनेक मध्यमवर्गीयांना, अनेक लोअर इन्कम ग्रुपच्या लोकांसाठी सुद्धा या ठिकाणी घरं आहेत. हा मुद्दा मगाशी तुम्ही मांडला होता, हा मुद्दा मगाशी मांडला होता विश्वंभर चौधरी यांच्यावरती, हा हे खरंच होत आहे का हे जे म्हटलं जात आहे आता? असाच विकास व्हावा म्हणून महाराष्ट्रात किती प्रकल्प आहेत असे ज्यांना स्टॅम्प ड्युटी माफ आहे. तुम्ही लवासात घर घेतलं तर स्टॅम्प ड्युटी माफ आहे, महाराष्ट्रात हे युनिक उदाहरण आहे. बाकीच्या प्रकल्पांना का नाही? का विकास फक्त लवासातच होतो? मनोरंजन कराचं काय आहे की ते नाही भरला त्यांनी लवासानी? आता हे काय झालंय, रेव्हेन्यू मिळतो आहोत, आयपीएल सारखा रेव्हेन्यू आहे, आयपीएलनी जसे पैसे सुद्धा दिले नाही पोलिसांच्या संरक्षणाचे, तसा तो रेव्हेन्यू व्हर्च्युअल रेव्हेन्यू. विद्यार्थ्यांनी मला एकच आकडा सांगावा, आतापर्यंत लवासानी किती रोजगार निर्माण केला एवढंच सांगा बस, बाकी बोलायचीच गरज नाही मला वाटतं. ठीक आहे, माझ्या माहितीप्रमाणे 80,000 लोकांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे, कारण आता यांची पहिली फेज सुरू झालेली आहे आणि 2020 पर्यंत अनेक लोकांना इथे नोकऱ्या आणि कामं मिळणार आहे आणि 8,000 पासून 50,000 पर्यंतच्या नोकऱ्या यातनं मिळणार आहे. आणि तुम्हाला फक्त एकच नम्र विनंती करायची की फक्त आदिवासींनी गरीबच राहावं, त्यांच्या मुलांना चांगल्या नोकऱ्या मिळू नये. पुनरावृत्ती आदिवासींना शेअर होल्डर करा आमची तयारी, आदिवासींच्या कोशातून बाहेर येऊ दिलं पाहिजे ना तुम्ही त्यांना. आम्ही तुम्हाला देतो दारिद्र्य, तुम्ही त्यांना घ्या आणि तुम्ही त्यांना भागधारक करा. नक्की आम्ही त्या विकासाचा विरोधच थांबून टाकू, लवासाला विरोध नाही, जर आदिवासी त्याच्यात भागधारक झाले तर गरज नाही. तसं आपण हे करूया. ठीक आहे, राजकीय पक्ष आहेत, प्रवक्ते आहेत आणि ते म्हणतात की आपण तशा प्रकारची मागणी करूया, किमान या चर्चेमधनं अशी मागणी तरी पुढे येते आणि त्या मागणीची जाहीरपणे त्या मागणीचा मागे पाठिंबा देण्याची भाषा करतात. अर्थात क्लिष्ट प्रश्न आहे, अनेक पायांची शर्यती आपण आहेत समजून घेतलं आत्ताच्या या सगळ्या चर्चेमध्ये की कशी किती क्लिष्ट प्रकरण आहे हे सगळं. पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक लक्षात घ्यायला लागेल की जर परवानगी असेल आणि परवानग्या दिल्या गेल्या असतील तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती अर्थात ओरबाडण्याचं काम कुणी करू नये, आणि ओरबाडण्याचं काम जर होत असेल तर त्याची चौकशी ही झाली पाहिजे. आणि अर्थातच ज्या पद्धतीनं तिथल्या सगळ्या विकासाच्या पार्श्वभूमीवरती पर्यावरणाचा सुद्धा जो जर काही ऱ्हास झाला असेल त्याचीसुद्धा सखोल चौकशी लवकरात लवकर झाली पाहिजे आणि त्याची स्पष्टता सरकार म्हणून सरकारने दिली पाहिजे. आणि या नव्या सरकारने आता एक वर्ष पूर्ण होत आलेलं आहे, या नव्या सरकारने अशा प्रकारच्या प्रकल्पांच्या बाबत आपलं जे धोरण आहे ते धोरणसुद्धा निश्चित करायला पाहिजे, स्पष्ट केलं पाहिजे. धन्यवाद, नमस्कार.